व्यक्त कराव। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिकोजी इदाते, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु कारभारी काळे, प्रभारी कुलगुरु संजीव सोनवणे, मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य राजेश पांडे, त्यांचे सर्व सहकारी, सर्व अधिष्ठा, सिनेटचे सदस्य, अकॅडमीचे सदस्य, अभ्यास मंडळाचे चेअरमन, माझ्यासोबत पुरस्कार प्राप्त श्री अजित कुमार सुराणा, मनीषे ताईसाठी नंदकुमार जावरे, प्रभाकर भानुदास पांडे, प्रमोद चौधरी, शिवगावकर, आदरणीय आमच्या वहिनी सुनित्र अजित पवार, सावी गोविंदगिरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठानं मी केलेल्या कार्याची नोंद घेऊन जीवन साधना गौरव पुरस्कारानं मला सन्मानित केलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे प्रथमतः कृतज्ञ व्यक्त करतो। या पुरस्काराने यापुढे या वयात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली। वय 82 प्राप्त झाली। एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्म घेऊन शिक्षण पूर्ण केले। प्राध्यापक गृहपद प्रधान यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याला सुरुवात केली। पंचायत समितीचे सभापती पदापासून राजकीय जीवनात राज्य व देश पातळीवर सतत काम करत राहिलो, त्यामुळे मला देश पातळीवरचा वीर बिरसा मुंडा पुरस्कार पुन्हा गौरवण्यात आला। या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रापासून मी कधी दूर राहू शकलो नाही। अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेचा विकास आणि विस्तार कसा होईल, तालुक्यातील गरीब गरजू हुशार मार्ग असलेल्या व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक ते गुणवत्ता शिक्षणासाठी सदैव प्रयत्न केले। आजवर मला अकोला तालुक्याच्या मायबाप जनतेनं 7 वेळाला विधानसभेवर निवडून दिले व राज्यातील आदिवासी मंत्री म्हणून आश्रमशाळेचे वसतिगृहाचे जाळी उभारण्याचे काम केले व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या आदिवासी मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिले। देशात आदिवासीचे वेगळे बजेट व्हावे म्हणून आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यापुढे आग्रह धरला आणि या देशातले आदिवासीचे वेगळे बजेट पहिला महाराष्ट्रानं केलं आणि पहिला आदिवासी मंत्री म्हणून मला ते भाग्य मिळालं। 2000 जाती प्रमाण कायदा, पेसा कायदा हे केलं, आदिवासी विकासाचे कामं करण्याची संधी मिळाली। अकोले तालुक्यातील पाणी अडवणे, निळवंडे धरण, शिक्षण, वीज, रस्ते, आकाशी साखर कारखाना, दूध संघे इत्यादी असंख्य विकासाचे कामे भाग्य मिळाले। शैक्षणिक काम करण्याची संधी मिळेल, आदिवासी उन्नती सेवा मंडळ स्थापन करून आदिवासी मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध केले। परत एकदा जीवन साधना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी वेता पाठ्याचे आभार मानतो। अकोला तालुका हा पुरस्कार माझा एक तरुण सूट अकोला तालुक्याचे एज्युकेशन सोसायटी स्थापन करणारे स्वर्गीय दादासाहेब होते, स्वर्गीय यशवंतराव बागरे, कैलाश शिभाऊ साहेब आडते, लालचंद शाह, बुवासाहेब ढोले इत्यादी लोकांचा आहे आणि म्हणून या कॉलेजसाठी एक एक दुष्काळात 72 दुष्काळात 1-1 रुपये देणार मजुरांचा सत्कार आहे आणि म्हणून हा सन्मान अकोला तालुक्याच्या जनतेचा, महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी
सन्मान आहे असं मी समजतो आणि कुलगुरूंना विनंती करतो की या विद्यापीठात आदिवासी अध्यापन अध्यापक डॉक्टर गोविंद रमकर यांच्या नावानं सुरू करावं आणि आदिवासीचा बहुमान राखावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.